मित्रांनो नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे झाडीचा माणूस। झाडीपट्टीतील नामवंत तसेच नवोदित कलाकारांचे हक्काचे कलापीठ म्हणजेच झाडीचा माणूस। कोण आहे या समाजाचा वाले? कोण शिकविणार यांना? सावित्री त्यांना शिकविल्याशिवाय आपल्या पर्यायाने या देशाचीही प्रगती होणार नाही। हे करू पण एक विचारू का? काय विचार? बायकांनी लिहायचं वाचायचं नसते असं काल परवा बाबा मला सांगत होते। तरीच कंटाळा येतो का तुला? भीती वाटत असेल तुला आणि आम्हाला। भीती? कशाची भीती आणि कुणाची भीती? धर्माची, खोट्या धर्माची। शिक्षण घेतल्याने आपल्याला पाप लागेल का काय? आपला धर्म बुडेल का काय? धर्माचे पंडित काय काय कारस्थान करतील याची भीती वाटत असेल। काय करणार आहेत म्हणून काय विचारते सावित्री? सावित्री तुला सांगितलं नाही सावित्री? दामोदरच्या वरात चालत असताना त्या धर्म मारतंडाने मला दामोदरच्या वरातून अक्षरशः बाहेर काढलं आणि मारत मारत आबापर्यंत घेऊन आले ते। काय सांगताय तुम्ही? दामोदर भाऊ तर तुमचे मित्र ना? मित्र? या धर्म मार्तंडाच्या वर्ण व्यवस्थेत शूद्राला वरच्या वर्णातील लोकांसोबत बसून मैत्री करता येत नाही, त्यांच्यासोबत बसून भोजन सुद्धा करता येत नाही सावित्री। हे सगळं आपल्याला बदलायचं आहे सावित्री। आपणही माणसं आहोत, तेही माणसं आहेत, मग माणसा माणसा तेवढा भेद काय कामाचा? तो भेद आपल्याला संपवायला पाहिजे सावित्री, आणि त्यासाठी आपल्याला माणसं शोधायची आहेत, आपल्याला माणसं निर्माण करायची आहेत, माणसं जोडायची आहेत, माणसं घडवायची आहेत आणि माणसांना घेऊन आपल्याला संघर्ष करायचा आहे सावित्री, आणि यासाठी शिक्षणाची गरज आहे सावित्री। सावित्री सावित्री तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला हवी सावित्री। त्यासाठी माझा हा लढा पूर्ण करता येणार नाही सावित्री, तुझ्याशिवाय माझा लढा अधुरा राहील सावित्री। सावित्री तू प्रयत्नांची पराकाष्ठा कर, रात्रंदिवस अभ्यास कर सावित्री, पण तू शिक सावित्री, या समाजासाठी शिक सावित्री, तू शिक। ज्योतिबा तू सगळा विवेक सोडलायस, अरे तुला किती समजावून सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। निदान माझ्या सुनबायला तरी ह्या तुझ्या कार्यामध्ये गुंतवू नको। आबा तुम्हाला खरं सांगू, मी शाळा काढायचं ठरवलंय आबा या शूद्रांच्या मुला मुलींसाठी। तू शाळा काढणार? होय, खरं ते सांगतोय आबा। आणि आबा तुम्हाला सांगू का, त्या शाळेमध्ये तुमच्या सुनबाई शिक्षिका म्हणून शिकवायला जाणार आहे। मलाच काही येत नाही आणि मी तिथे जाऊन काय शिकवणार? सगळं जमेल ते, आता न जमायला काय झालं? मला नाही जमणार ते, आता नंतर बघू। माझा मित्र भिडे भिडेच्या वाड्यात मी शाळा काढायचं ठरवलं आहे। अरे सगळं जमेल ना, आता काळजी कर कशाला करतेस तू? अरे ज्योतिबा हे असले या डोक्यातून काढून टाक पोरा। अरे या तुझ्या अशा कार्यामुळे या घराची राख रांगोळी करशील, सर्व अनर्थ घडेल। हे तुझ्या डोक्यात शिरलेलं भूत आहे ना, हे तुझ्या डोक्यातून काढून टाक। अरे अजूनही त्या दिवशीचा प्रसंग आठवला की झोप उडून जातो रे माणसाची, कसे डोळे भरून येतात, अरे शरीराला कंप सुटतोय। आबा आता मला वेळ लागलं म्हटलं तरी चालेल आबा। आबा पण मी तुम्हाला सांगतो आबा, वेड मला नाही तर वेड त्या ब्राह्मण पंतोजींना लागले, त्यामुळे ते आपल्या शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छित आहेत ते। अरे पण तू त्या ब्राह्मण पंडितांच्या मागे का लागला? मी नाही लागलो आबा त्यांच्या मागे, उलट तेच माझ्या आणि समस्त शूद्रांच्या पाठीमागे लागले। सगळा हिंदू धर्म जातीभेदाने नाचवायचा आणि अंधश्रद्धेच्या खाई लोटून तिथे ठेवायचा हा विचार आहे त्यांचा। जास्त काम करतात, तुला काय करायचं त्याच्याशी? तो माझाही धर्म आहे आबा, म्हणून त्या धर्मातील सत्य काय आहे ते मला शोधायचं आहे आणि त्यांचं असत्य कार्य हे मला जगासमोर आणायचं आहे, या समाजासमोर आणायचं आहे। हे ज्योतिबा, अरे माझं एक बोला बोला आबा। अरे हे असलं काम आपलं नाही आहे, आपण शूद्र आहोत, अरे आपली देवानच तशी निर्मिती केली आहे, त्यात त्या ब्राह्मण पंडितांचा काय दोष?
आणि तू त्या ब्राह्मण पंडितांना दोष देऊ नकोस. आणि हे बघ, एक तुला समजावून सांगतो, निदान या माझ्या सुनबायला तरी या तुझ्या कार्यामध्ये असा गुंतवू नकोस. अरे कोवडी पोर आहे रे बेटा, ती जातीविहीन समाज उभा करीन मी. असा समाज जो परधर्माची निंदा करणार नाही. असा समाज, या समाजात कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्वांना समान न्याय देणारा समतामूलक समाज निर्माण करीन मी. हा माझा अंतिम निर्णय आहे आणि तो अंतिम निर्णय राहणार.